गंगापूर पंचायत समिती तसेच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी आजपासून संप पुकारलाय. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन बंदी लागू करण्यात आली, पण जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी गंगापूर पंचायत समिती आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी केली आहे. भविष्यात सेवानिवृत्ती झाल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, आम्हाला देखील जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाला केली आहे. जोपर्यंत पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत बेमुदत संप करणार असा इशारा यावेळी देण्यात आला. गंगापूरचे गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांना या कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी शेलार आणि कर्मचारी उपस्थित होते. सगळ्यांना नमस्कार. आपण सगळे शासकीय कर्मचारी अधिकारी आहोत. जी जुनी पेन्शन होती पूर्वीपासून चालू होती शासनाने मध्ये 2003 पासून 5 पासून पहिलं कायदा 3 ला झालाय. वाजपेयींच्या काळात झालं 5 पासून नोव्हेंबर 2005 बंद केलेली आहे. त्याच्यानंतर ते न्यू पेन्शन स्कीम कन्वर्ट केलेली या बाबतीत मला आता निवेदन मिळालेलं आहे की मी शासनापर्यंत पोहोचवल तहसीलदारांमार्फत आपलं सगळं निवेदन. शासनाने याच्यावर विचार करावा अशी मी अपेक्षा करतो. संघटना 14 तारखेपासून बेमुदत संपावर जात आहे आणि आपण त्या संपामध्ये आहोत आणि काही अन्य संघटना आपल्या संघटनेला पाठिंबा दिलेला आहे त्यांचे या ठिकाणी मी आपल्या संघटनेच्या संघाच्या वतीनं आभार मानतो आणि त्याला धन्यवाद देतो. मित्र, बऱ्याच दिवसापासून आपली ही फार जुनी मागणी की जुनी पेन्शन योजना कर्मचारी लवकर द्यावी, परंतु शासनाने आतापर्यंत त्याच्यावर कुठलाही जाहीर ठोस निर्णय घेतलेला नाही आहे. त्याच्यावरती समिती नेमली होती, ती समितीने सुद्धा 3 महिने झाले उलटून गेले तरी अद्यापर्यंत त्याच्यावरती कुठलाही जाहीर अहवाल सादर केलेला नाही आणि तो आपल्यापर्यंत अजून आता येत नाही. तर या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आपल्या कर्मचाऱ्यामध्ये तीव्र असंतोष आहे आणि तो असंतोष आपण आज पक्षाच्या माध्यमातून शासनाच्या निवडणुकीत आहोत आणि खरोखरच की ज्या लोकांना आम्ही तर पैसे धारक आहोत, आम्ही 1996 पासून आहे, आम्हाला पेन्शन आहे, परंतु जे नवीन लोक आहेत 2005 नंतर त्यांच्यावर एक अन्याय आहे. तर त्यांना पेन्शनचं महत्व काय, एखादा कर्मचारी ऑन ड्युटी एक्सपायर झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाची काय वाताहत होते या मी आमच्या घरात सांगितलेलं आहे की त्यांना आज त्यांच्या घरच्या मुलीला लोक जिथे रोजंदारी कामाला जावं लागतं. सर्व कर्मचारी वृंद आपल्या हक्काच्या आणि न्यायाच्या मागणीसाठी म्हणजेच जी 2005 पूर्वी जुनी पेन्शन योजना या ठिकाणी लागू होती संपूर्ण कर्मचाऱ्याला, ती या ठिकाणी शासनानं त्वरित नवीन कर्मचाऱ्यांनाही लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यभर सर्व कर्मचारी संघटनेनं काम बंद पुकारलेल्या आंदोलनाला गंगापूर तालुका पंचायत समिती कार्यालयातील सर्व कर्मचारी आज या ठिकाणी सहभागी होऊन हे काम बंद आंदोलन पंचायत समितीच्या माध्यमातून बंद ठेवलेलं आहे. तरी मी या ठिकाणी गंगापूर तालुक्यातील आमच्या या पंचायत समिती अंतर्गत काम करणारे सर्व आमचे कर्मचारी बंधू, सर्व आमच्या कर्मचारी भगिनी यांच्या या आंदोलनाला फक्त पाठिंबाच देत नाही तर या ठिकाणी जोपर्यंत ही जुनी पेन्शन योजना नवीन सर्व कर्मचाऱ्याला लागू होत नाही तोपर्यंत माझा व माझ्या संपूर्ण शेतकरी बांधवांचा पाठिंबा या आमच्याच भाऊ बहिणीला या ठिकाणी जाहीर करून या मागणीमध्ये या कर्मचाऱ्याचं तथ्य असं आहे की आपण या ठिकाणी रिटायर झाल्याच्या नंतर संपूर्ण कर्मचाऱ्याची पेन्शन नसलेल्या कर्मचाऱ्याची जी दयनीय अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती अतिशय दुर्दैवी बाब आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल. म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांची हक्काची आणि न्यायाची मागणी या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागेल. म्हणून तात्काळ शासनानं या संपूर्ण कर्मचाऱ्याचा अंत न पाहता तात्काळ या ठिकाणी त्यांची हक्काची जी मागणी आहे आणि न्यायाची जी मागणी आहे
त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ या ठिकाणी जुने पेन्शन योजना लागू करून ती लागूच नाही करावं तर त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुद्धा तात्काळ करावी ही या ठिकाणी मी सरकारला आपल्या माध्यमातून जाहीर या ठिकाणी विनंती करतो. ही आता पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही कर्मचाऱ्याच्या सोबत या ठिकाणी काम करत असताना त्यांची काय अवस्था आहे, त्यांच्या काय अडचणी आहे या थेट आम्ही समजून घेत असताना म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा या कर्मचारी संघटनेला आमचा आज सर्व गंगापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येऊन. प्रतिनिधी बशीर सय्यद, न्यूज टुडे 24, गंगापूर.